संघात ऐन निवडणुकीच्या तोंडावरच विद्यमान आमदार बाबर गटाला खिंडार पडताना दिसते. अनेक निष्ठावंत मोहरे गळताना दिसतायत. गेल्या काही दिवसापासून चांगले प्रभावी कार्यकर्ते पार्टीपासून दुरावतायत. हे असं का होतंय? कोण आहे पडद्यामागचा खलनायक? याची चर्चा सुरू असल्याचे दिसते. सुशांत देवकर, शंकर मोहिते, सुनील सुतार, नितीन जाधव, दिलीप बागल, महेश कदम, रवींद्र कदम आदी मातब्बर कार्यकर्त्यांनी पार्टीला सोडचिठ्ठी का दिली? आमदार बाबर यांच्यावर जीवापाड प्रेम करणारे हे कार्यकर्ते नेमके का दुरावले? त्यांना कुणी दुखावले? यातले अनेक कार्यकर्ते कुठल्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी गेले तरी आमदार अनिल बाबर यांच्या नावे देणगी पावती करायचे? आमदार बाबर यांच्यावर इतके प्रेम करणारे कार्यकर्ते का बाजूला पडताय? त्यांच्या पंख छाटण्याचा कोण प्रयत्न करते आणि का करते? या कार्यकर्त्यांची पक्षात नक्की भीती कुणाला वाटते? शंकर मोहिते आणि त्यांचा डायमंड कल्चर ग्रुप अनिल बाबर यांच्या वाढदिवसाला भव्य कार्यक्रमाचे आयोजन करायचं. आता तेच खासदार संजय पाटलांच्या मागे उभे राहिले. खासदार महोत्सव साजरा करतायत. सुशांत देवकर अलीकडे काँग्रेसच्या स्टेजवर दिसतायत. नितीन राजे जाधव हेही माजी आमदार सदाशिव पाटील गटाकडे झुकलेले दिसतायत. दिलीप बागल यांनी लेंगरे ग्रामपंचायत बाबर गटाकडून काढून घेतले, तेही पाटील गटाकडे आले. महेश कदम पाटील गटाकडे जाऊन नगरसेवक झालेत. सुनील सुतार प्रहार जनशक्ती पक्षात गेलेत. ज्यांच्या जीवावर राजकारण करायचे त्याच कार्यकर्त्यांना डावलण्याचे राजकारण धोक्याचे आहे. बाबर गटाकडून हा प्रकार जोरात सुरू आहे. हे राजकारण पायावर धोंडा मारून घेणारे आहे आणि बाबर गट ते करतोय. हे सर्व पंख छाटलेले पंछी दुसऱ्या फांदीवर झेपावताना दिसतायत. मतदारसंघात बाबर गटांतर्गत दोन गट आहेत. एक जुन्या निष्ठावंतांचा म्हणजे अनिल बाबर यांचा, तर दुसरा सुहास बाबर यांचा गट. एकाच गटात परस्पर विरोधी दोन गट करून कार्यकर्त्यांना अडवून ठेवण्याचे बाबर गटाचे धोरण आहे. अनेक गावात याच दोन गटात परस्पर विरोधी निवडणुका लढवल्या गेल्या. एकाच गटातले कार्यकर्ते परस्परांच्या उरावर बसले, परस्परांच्या झुंजले. कार्यकर्ते झुंजतायत की झुंजवले जात आहेत, परस्परांच्या उरावर बसतायत की बसवले जात आहेत, हा सुद्धा कळीचा प्रश्न आहे. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत रहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. क्या कभी अंबर से सूर्य बिछड़ता है? क्या कभी बिन बाती दीपक जलता है? कैसी है ये अनहोनी, हर आंख हुई नम, छोड़ गया जो तू, कैसे जिएंगे हम? आदरणीय साहेब, आज तुमचा 75वा वाढदिवस. तुम्ही असता तर संबंध महाराष्ट्राने तो मोठ्या थाटामाटात साजरा केला असता. तुम्ही अचानक गेलात, तुमच्या आठवणीशिवाय एक क्षणही जात नाही. डॉक्टर पतंगराव कदम साहेब, राज्याचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. अभिवादक सौ शारदा सुनील पाटील, सरपंच नेरली ग्रामपंचायत श्री सुनील बळीराम पाटील, माजी सरपंच नेरली ग्रामपंचायत व सर्व ग्रामस्थ नेरली.